मित्रांनो आपल्या टिप्स इन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची नवनवीन अपडेट माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्याकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण या व्हिडिओमध्ये जनधन खातेधारकांसाठी एक चांगली दिलासादायक बातमी देणार आहोत. तरी आपण ही महत्वाची माहिती संपूर्ण व सविस्तरपणे पाहण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, केंद्र सरकारने मागील काही वर्षात विविध सरकारी योजना आणल्या आहेत, जसे की आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, पीएम किसान योजना, जनधन योजना ही यापैकी अशीच एक योजना आहे. जर का तुमचे जनधन योजनेमध्ये बँक खाते असेल तर तुम्हाला महिन्याला 3,000 रुपये मिळू शकतात. कोणत्याही योजने अंतर्गत सरकार थेट लोकांच्या म्हणजे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करते. त्या सर्व योजनांचे पैसे आधी जनधन खात्यात ट्रान्सफर केले जातात. केंद्र सरकारची श्रमयोगी मानधन योजना असे या योजनेचे नाव आहे. या योजनेअंतर्गत सरकार जनधन खातेधारकांना 3,000 रुपये दर महिन्याला बँक खात्यात हस्तांतरित म्हणजेच ट्रान्सफर करणार आहे. हे पैसे पेन्शन स्वरूपात मिळणार आहे. मात्र या पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी व शर्तीची पूर्तता करणे आवश्यक आहे. तर कोणाला मिळणार या योजनेचा लाभ, यासाठी पात्रता काय आहे, या योजनेचा फायदा असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांना मिळणार, जसे की रस्त्यावरील विक्रेते, रिक्षा चालक, शेतमजूर, वीट भट्टी कामगार, भूमिहीन म्हणजे ज्यांच्याकडे जमीन नाही असे लोक, बांधकाम कामगार, घरकाम करणाऱ्या महिला, चालक, प्लंबर, मोची, सिंपी, धोबी व इतर कामगार व मजूरदार या सर्वांनाच मिळणार आहे. केंद्र सरकारच्या पीएम एसवायएम योजनेचा 18 वर्षापासून ते 40 वर्षापर्यंतचे कोणतेही भारतीय नागरिक लाभ घेऊ शकतील. या पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत तुम्ही दिवसाला फक्त 1.80 रुपये जमा करून वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर महिन्याला 3,000 रुपये पेन्शन आणि 1 वर्षाला 36,000 रुपयांची पेन्शन मिळू शकता. जर का पेन्शन धारकाचा मृत्यू झाल्यास 50% रक्कम जोडीदाराला मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय 40 वर्षापेक्षा जास्त नसावे आणि तुमचे मासिक उत्पन्न 15,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे लागेल. जर का तुम्ही 18व्या वर्षी या योजनेसोबत जोडले गेलात तर तुम्हाला 55 रुपये प्रति महिना म्हणजेच 1.80 रुपये दिवसाला भरावे लागतील. या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या वयोगटानुसार प्रीमियम आहे. दरमहा 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत, 30 वर्षांच्या व्यक्तींना 100 रुपये आणि 40 वर्षांच्या 200 रुपये प्रीमियम भरावा लागेल. या योजनेसाठी नोंदणी कशी करावी, या योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी तुम्ही जवळच्या सामान्य सेवा केंद्र म्हणजे CSC सेंटर मध्ये जाऊन नोंदणी करू शकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे जनधन खाते असणे आवश्यक आहे. त्यासोबतच मोबाईल नंबर तसेच आधार कार्ड व फोटो द्यावा लागेल. सोबतच बँक खात्याचा तपशील पण द्यावा लागतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.